तीन महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन उघडेल की नाही हा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याबाबत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 3 महिन्यानंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. तसेच सोमवारी पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये देखील याच्या दृष्टीने चर्चा होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सर्व धर्मीय देश प्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळा तसंच तो पुढे देखील पाळा तर कोरोनाविरुद्ध लढा आपण निश्चित जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. त्याच दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेशी अक्षय तृतीया तसेच मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्ताने त्यांना देखील अभिवादनही केले. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिल नंतर शासनाने काही व्यवहार सुरू करण्याच्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. तसेच राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूचा वाहतूक सुरूच आहे. यामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात देखील आले आहे. तसेच फळबाग देखील सुरू करण्यात आले आहेत. त्यांची विक्री देखील सुरू करण्यात आली आहे. तसेच 3 महिन्यानंतर काही मोकळी देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी देखील स्पष्ट केलं.